नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अति महत्त्वाचा असा टॉपिक की जो पोलीस भरती मध्ये हमखास येतो, मेगा भरती मध्ये सुद्धा हमखास येतो, लहानात लहान परीक्षेपासून तर मोठ्यात मोठ्या परीक्षेचा राखलेला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लसावी आणि मसावी। तर बा लक्षात ठेवा, काही काही टेक्निक अशा सांगतो का बा तुम्हाला कदाचित माहित असल नसल, पण मला वाटते बा का नाविन्यपूर्ण ट्रिक आहे, कांदेव नाही का बा लागोपाठ येणाऱ्या दोन धन सम संख्या, लागोपाठ येणाऱ्या धन सम संख्या म्हणजे कोणत्या, मात्र 2, 4, 6, 8 अशा, याला सम संख्या म्हणजे बा 2 आणि 4 मधला फरक 2 चा, इथेही 2 चा, इथेही 2 चा, म्हणजे सम संख्येमधला फरक 2 चा असतो। आता आपल्याला माहित नाही ती संख्या कोणती आहे, है ना, 2 धन सम संख्येचा मसावी व लसावी अनुक्रमे 2 व 84 आहे, तर त्या संख्याची बेरीज किती, तर मग त्या संख्या कोणत्या एवढं माहित नाही, पण एक गोष्ट माहित झाली का, 2 संख्या जर सम धन सम संख्या असल्या तर त्यांच्यातला फरक 2 चा असतो, आणि म्हणून मी पहिली संख्या ए धरतो तर दुसरी संख्या 2 न मोठी म्हणजे होईल a+2। चलो बोलो, बसलं का डोक्यात, तर मग आपल्याला कसं मांडायचं आहे, 2 आहे ना सम संख्या, शॉर्ट मध्ये सांगतो 2 सम संख्या, तर बाय ह्या झाल्या तुमच्या ए आणि a+2, ठीक आहे, ए आणि a+2, त्यांना म्हटलं बघा ह्या संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 2 व 84 आहे। तर मित्रो लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, का हा प्रॉब्लेम तेव्हा सुटल जेव्हा याचं ट्रिक माहित असल, सूत्र माहित असल, काय हाय बा याची माहिती विशेष काय आहे बा जे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, मग कोणत्याही 2 संख्येचा गुणाकार हा त्याच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो, हे ज्याने माहित असेल त्यालाच या टाईपचं गणित सुटते, लक्षात ठेवा। मग ह्या 2 संख्या आहेत, तर ही एक संख्या आणि ही एक संख्या, या 2 संख्येचा गुणाकार कसा असतो बा, तर लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो। तर पाहून घ्या याचा मसावी किती आहे बा, तर 2 आहे, याचा लसावी किती आहे, तर 84, यांच्या गुणाकार बोला, ठीक आहे, एवढं जर समजलं असन तर बा आपल्याला काय सांगताय, आहे ना, मी ट्रिक सांगतो, विद्यार्थी काय करतात, ए न याले गुणलं ते ए वर्ग अधिक 2 ए, याचं इकडं पक्षांतर करते, वर्ग समीकरण तयार करते, त्याचे अवयव पाडते, लेंदी मे तळाय होई, शॉर्ट आणि स्वीट मध्ये लक्षात घ्या का बा a into a+2 बरोबर याची अवयव पाडा, जे पडते तसे पाळायचे, 12, 7, 84 एवढं तर माहित असल, ए आणि a+2, 7, 2, 14 ह्या झाला 12, बोला समजलं का नाही समजलं। आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का बा मी काय सांगत, सम संख्या काय म्हणते बा, 2, 4, 6, 8 याच्यातला फरक कितीचा राहायचे, 2 चा, म्हणजे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 2 न मोठी राहते, ठीक आहे। तर मग आता एवढं जर झालं असेल तर इथं क्लिअर कट दिसते ना हो, इथं ए आहे तर इथं a+2 आहे, म्हणजे ही संख्या 2 न मोठी आहे कोणापेक्षा, याच्यापेक्षा, तर इथंही तसंच पाहतो, इथं मधात गुणाकार आहे तर इथंही मधात गुणाकार आहे, का बा 12 पेक्षा 14 किती न मोठा आहे बा, तर 2 न आहे, म्हणजे ए ची किंमत होईल 12 आणि a+2 ची किंमत होईल 14, म्हटलं का, थोडस जर प्रेझेंटेशन जर आपण लावलं ना डोक्याले तर बा पहिलं बढिया समजते, बसलं का डोक्या, त्यानं काय म्हटलं बा का, तर त्या संख्याची बेरीज किती, तर मग पहिली संख्या 12 आली, दुसरी संख्या 14 आली, तर दोघांची बेरीज करा ना हो, तर त्या संख्याची बेरीज, संख्याची बेरीज, तर मग कोणाने पटल का 12 अधिक 14 म्हणजे किती होते बा, तर 26,
वर्ग समीकरण सोडवू नका, थोडस डोकं लावसाल तर पटकन सुटल. आवडली माय ट्रिक तुम्हा लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न सांगत आहोत, दोन संख्याचा मसावी व लसावीची बेरीज 680 आहे. त्यांचा लसावी हा मसावीच्या 84 पट आहे. बस एवढा जबरदस्त पॉइंट देऊन टाकला का बा, लसावी हा मसावीच्या 84 पट आहे. माग म्हणणं कान देऊ नये का बा, लसावी मस आहे ना, लसावी हा मसावीच्या 84 पट आहे. तर माझं म्हणणं आहे बघा, मसावी जर एक असल तर बा लसावी किती असायला पाहिजे बा, तर लसावी त्याच्या 84 पट आहे म्हटलं तर 84 असायला पाहिजे. तर याचा रेशो कसा होईल बा, तर या झाला रेशो का, जर मसावी एक असल तर लसावी त्याच्या 84 पट आहे म्हणजे 84 पट होईल. हा झाला रेशो. तर रेशो मध्ये दोघांची बेरीज आहे ना किती होईल बा, तर 84 ना 1.85 गुणोत्तरामध्ये बेरीज. तर मी स्पष्ट लिहून राहिलो, गुणोत्तरामध्ये बेरीज. तर 84 ना 1.85 हा गुणोत्तराचा रेशो पण दाखवला. तुमच्या मनात आलं पाहिजे का हो सर काउन केली बेरीज, तर त्यानं स्पष्ट सांगलं का दोन संख्याच्या मसावी व लसावीची बेरीज 680 आहे. तर मग इथंही लसावी आणि मसावी आहे, तर याची बेरीज म्या रेशो मध्ये 85 घेतली. गणितानं आपल्याला लसावी आणि मसावीची बेरीज 680 दिली, म्हणजे संख्येमध्ये 680 आहे तर गुणोत्तरात 85 आहे, म्हणून या 85 ची किंमत झाली 680. मग 85 ची किंमत 600 तर 80 असल तर 1 ची किंमत किती, तर ह्या कुठं जाईल, इच्या खाली, इथं काहीच नाही म्हणजे 1 राहील, 680 भागीला 85. चल बोल बा, मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, 85 आहे ना, 85 ना याले भागत जाते ना हो, 85 × 8, 8 × 5 = 40, उरले 4, 8 × 8 = 64, 64 × 4 = 68, म्हणजे पूर्ण भाग गेला तर आला किती बात, 8, म्हणजे 1 ची व्हॅल्यू आली 8. ठीक आहे, 1 ची व्हॅल्यू 8 आली तर 84:1 रेशो आहे. 1 ची व्हॅल्यू 8 तर 84 ची व्हॅल्यू किती होईल, तर 84 ची किंमत होईल 1 ची 8, तर 84 ची किती, तर बा 8 × करा लागल 84, 8 × 32 उरले 3, 8 × 8 = 64 × 3 = 67. बोला, ठीक आहे, हे आलं बा तुमचं लक्षात घ्या. 84, जर एक संख्या 56 असेल तर दुसरी संख्या कोणती, या प्रश्न केला. एक संख्या जर 56 असेल तर दुसरी संख्या काही घेऊ नका. अरे आपल्याकडे फॉर्म्युला आहे दोन संख्येचा गुणाकार, म्हणजे बा पहिली संख्या मी तुमच्या समजण्यासाठी एवढा लिहित आहो, गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी, हे सूत्र आहे. त्यानं म्हटलं जर एक संख्या 56 असल तर बा हे झालं 56 × दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. बोला, समजते का? तर बा लक्षात ठेवा आहे ना, लसावी गुणिला मसावी. तर बा आता आपल्याला एवढं माहीत झालं पाहिजे, तर हे जशानं तसं लिहायचं हो, लसावी गुणिला मसावी, तर लसावी गुणिला मसावी टेन्शन घ्यायचं कामच नाही. लसावी गुणिला मसावी, तर बा लसावी हाय ना रेशो मध्ये 84, तर याची किंमत किती आलती रे बा, 672. तर इथं लिहायचं 672. बोला, आणि मसावी एक देऊ नये, तर 1 ची व्हॅल्यू किती आली, 8, हे 8 असं. ठीक आहे, 1 किंमत माहित आहे, दुसरी काळाची आहे, म्हणजे ह्या कुठं जाईल, तर याच्या खाली,
झाला आपलं उत्तरच निघून गेलं दुसरी संख्या बरोबर 672 × 8 किती रे बा ह्या जाईन याच्या खाली म्हणजे 56 8 × 7 = 56 सरळ 7 भाग देऊन टाकाचा गावरानी भागाकार करायचा आहे है ना 7 × 9 = 63 उरले किती 4 उतरवले 2 7 × 7 = 42 म्हणजे उत्तर आलं तुमचं 96 अशा पद्धतीने हे महत्त्वाचे गणित सोडवल्या जातात याच्यासाठी एक फक्त का घेतला बा तर एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात यावा का बा दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो हे जर सूत्र माहित असेल तरच या टाइपचे गणित सुटतात अन्यथा सुटत नाही माझा व्हिडिओ आवडला असेल भाऊ तुम्हाला लक्षात ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि रोज नवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून सांगतो घंटी वाजवा नमस्कार.